सोलापुरात गावठी पिस्तूल जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला. 20 ऑगस्ट मोहरम सणानिमित्त सोलापूर आयुक्तालय हद्दीमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर आणि त्यांचे पथकातील अंमलदार शहरात गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि अवैध शस्त्राने यावरती कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं. त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, गुन्हे शाखा यांना गोपनीय बातमीदाराकडनं खात्रीशीर माहिती मिळाली. विशाल एलप्पा गायकवाड, त्यांचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आहे. पिस्तूल घेऊन ते रेल्वे स्टेशनकडील कडादी चाळीसमोरील सिनियर सेक्शन कार्यालयासमोर येणार आहे. त्यावरनं पोलिसांनी बातमीची खात्री पटवली. त्यांनी सापळा रचला. सहाय्यक फौजदार आखाडे यांच्या माध्यमातून 2 पंचांना बोलावलं. 7 रस्ता ते रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रोडवरील काडादी चाळ येथील सिनियर सेक्शन इंजिनिअरिंग कार्यालय येथे सय्यद गॅरेज बोर्डच्या रोडच्या लगत फुटपाथच्या जवळपास सापळा लावला. यात विशाल गायकवाड, महादेव चव्हाण हे ठरलेल्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरील कडादी चाळीसमोरील सिनियर सेक्शन कार्यालयाजवळील सय्यद गॅरेज बोर्डाचे समोर आले. त्यांनी सुहास आखाडे यांना बोलावून 2 पंचासमक्ष सदर संशयित 2 इसमांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडागार आणि पथकातील अंमलदार यांनी गराडा घालून पकडलं. यावेळी पहाटेचे 2 वाजले होते. पंचासमक्ष त्या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विशाल गायकवाड यांच्या बरमुडा पॅन्टमध्ये कमरेला लावलेले 1 देशी पिस्तूल तर प्लास्टिक कॅरी बॅग, 1 जिवंत काडतूस आढळून आलं. शस्त्राच्या परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचं देखील सांगितलं. असा 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विक्री करता आणलं की त्यांनी पिस्तूलचा वापर कशासाठी करणार होते याबाबत तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, सुहास आखाडे, पोलीस अंमलदार निलेश शिरोर, राजू मुदगल, विजय वाकळे, प्रवीण मोरे, संतोष एळे, अभिजित धायगुडे, प्रथमेश काळेल, लक्ष्मण वसेकर, संजय काकडे यांनी केलं आहे. ही उत्कृष्ट कामगिरी यांनी केली. माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री अंकुश शिंदे सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्री बापू बांगर सर यांनी सोलापूर आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये अवैध शस्त्रांच्या संबंधाने कारवाई करण्याच्या आदेश व सूचना दिलेल्या होत्या. त्या आदेश व सूचनाला अनुलक्षून माझ्या आधिपत्याखालील सपोनी बंडगर आणि त्यांचे पथक यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की विशाल वेल्लप्पा गायकवाड आणि महादेव शंकर चव्हाण अशा 2 व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची माहिती घेत असता ते रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळालेली होती. त्या ठिकाणी जसा अगोदरपूर्व सापळा लावला होता त्या सापळ्यामध्ये विशाल गायकवाड आणि हा महादेव चव्हाण हे 2 लोक मिळून आले. त्यांच्या अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्टल मिळून आलं आहे. त्या पिस्टलच्या संबंधाने ते कुठून आलेलं आहे, काय आलेलं आहे, या संबंधाने ऑलरेडी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. प्रतिनिधी प्रकाश नगरे, न्यूज टुडे 24, सोलापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.